क्रीड़ा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, उपसंचालक क्रीड़ा व युवक सेवा नाशिक विभाग नाशिक, जिल्हा क्रीड़ा परिषद, जिल्हा क्रीड़ा अधिकारी कार्यालय नाशिक आणि मराठा विद्या प्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय हँडबॉल क्रीडास्पर्धा उद्घाटन प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन भाऊ ठाकरे, त्याचप्रमाणे मराठा विद्या प्रसारक समाजाचे सभापती माननीय श्री बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, विभागीय क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, या क्रीडा स्पर्धांचे स्वागताध्यक्ष संचालक कृष्णाभाऊ भगत आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व संस्थेचे संचालक, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे सर्व अधिकारी, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागातून आलेले सर्व विद्यार्थी, त्यांचे प्रशिक्षक आणि त्यांचे संघ व्यवस्थापक आणि महाविद्यालयातील सर्व घटक यांचं मी महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आणि ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर पी व्ही रसाळ सर यांना या ठिकाणी निमंत्रित करतो. डॉक्टर पी व्ही रसाळ सर, बटबटे सावधान, बटबटे सावधान. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात ही महाराष्ट्र गीताने होणार आहे. आपण सगळ्यांनी जागेवरच बसायचं आहे. सह्याद्रीचा सिंह गर्जत शिवशंभू राजा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, ओलादी मन घटे खेळती खेळ जीव घेणी. पारित्र्याच्या उन्हात शिजला, इथळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचे ही दस्त गाणी. धन्यवाद. या बाजूला उभा असणाऱ्या सर्व प्राध्यापकांना कळवण्यात येते की आपण आयोजक आहोत, पाहुणे नाही. आहे त्या ठिकाणी बसून घ्या, जागा अतिशय स्वच्छ आहे. एक तास कार्यक्रम चालेल, आपण किती वेळ उभं राहणार? उपस्थित सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. महाराष्ट्र शासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आणि मराठा विद्या प्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी राज्यस्तरीय हँडबॉल क्रीडास्पर्धांचा उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे. या निमित्ताने या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आजच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस सन्माननीय ॲडव्होकेट नितीन भाऊ ठाकरे, कार्यक्रमाचे उद्घाटक मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सभापती सन्माननीय बाळासाहेब क्षीरसागर, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मराठा विद्या प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय विश्वासराव मोरे, कार्यक्रमाचे विशेष अतिथी क्रीडा विभागाचे विभागीय अधिकारी सन्माननीय
रवींद्र नाईक साहेब, या एकूण कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आणि मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक, महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख, आमचे प्रेरणास्थान सन्माननीय कृष्णाभाऊ भगत, कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, त्यात प्रामुख्याने सन्माननीय संदीप गुळवे, सन्माननीय प्रवीण जाधव, सन्माननीय लक्ष्मणराव लांडगे, सन्माननीय शिवाजीराव गडाक, सन्माननीय रमेशचंद्र बच्चाव, त्याचबरोबर शिक्षणाधिकारी म्हणून उपस्थित असणारे सन्माननीय देशमुख सर, इतर सर्व शिक्षणाधिकारी, क्रीडा विभागातून उपस्थित असणाऱ्या क्रीडा विभागाच्या प्रमुख श्रीमती सुनंदा पाटील, सन्माननीय महेश पाटील, सन्माननीय अविनाश टिळे, सन्माननीय भाऊसाहेब जाधव, सन्माननीय संदीप ढाकणे, सन्माननीय श्रीमती चित्रा उदार, सिन्नर परिसरामधून आलेले सर्व क्रीडाप्रेमी प्राध्यापक शिक्षक, त्याचबरोबर या नाशिक जिल्हा हँडबॉल स्पर्धेचे अध्यक्ष आमचे प्रेरणास्थान सन्माननीय साहेबराव पाटील, या कार्यक्रमासाठी अजूनही काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व पत्रकार, महाविद्यालयाच्या विकास समितीचे अध्यक्ष आणि सदस्य, महाविद्यालयाच्या स्थानक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सदस्य, सभासद, पालक, हितचिंतक, देणगीदार, विविध विभागांचे प्रमुख, महाविद्यालयाचे उपप्राचार्य, महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापकेतर सेवक, महाविद्यालयाचे विद्यार्थी बंधू भगिनी, या कार्यक्रमासाठी सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रभरातून उपस्थित असणारे सर्व संघ, त्या संघांचे प्रमुख, निरीक्षक आणि त्यांच्यासमोरेत उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ, या सगळ्यांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी आपल्या निमंत्रणाला मान देऊन उपस्थित राहिले त्या सगळ्यांचं महाविद्यालयाच्या वतीनं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन. आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं हार्दिक स्वागत करायचं. अजून जोरदार टाळ्या वाजवलं तर बरं होईल, सगळ्यांनी वाजवलं तर अजून बरं होईल, प्राध्यापकांनी वाजवलं तरी चालेल. धन्यवाद. मित्रहो, 1914 बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन सत्यशोधक विचारातून सुरू झालेली ही मराठा विद्याप्रसारक संस्था 109 यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर गणपतदादा मोरे, कर्मवीर डी आर भोसले, कर्मवीर काकासाहेब वाघ, कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे, ॲडव्होकेट बाबूराव ठाकरे, ॲडव्होकेट विठ्ठलराव हंडे, डॉक्टर वसंतराव पवार, या सर्वांनी या संस्थेसाठी दिलेलं योगदान आणि म्हणून या कर्मवीरांना, ज्ञानवीरांना लाख लाख वंदना देऊन मी माझ्या या प्रास्ताविकाला सुरुवात करतो. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय हे मराठा विद्याप्रसारक संस्थेचं 2 महाविद्यालय आहे, की ज्या महाविद्यालयाची स्थापना 1969 झाली. तालुक्यामध्ये एक अग्रगण्य असणारं महाविद्यालय, सर्व प्रकारच्या शिक्षणाची व्यवस्था, 11वीपासून तर पदवीपर्यंत, पदव्युत्तर, संशोधन केंद्र आणि बिहोक, या सर्व प्रकारचं शिक्षण महाविद्यालयामधून दिलं जातं. अतिशय थोड्या विद्यार्थी संख्येनं सुरू झालेलं हे महाविद्यालय 54 आता पूर्ण केलेली आहे आणि या महाविद्यालयामध्ये 6,000 विद्यार्थी व 2,040 इतका स्टाफ विद्यादानाचं काम करतो आहे. महाविद्यालयामध्ये सुसज्ज ग्रंथालय, जिमखाना, मुलींचे वसतिगृह, विज्ञान विभागाची इमारत, प्रयोगशाळेसाठी स्वतंत्र नवीन इमारत सुरू झालेली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना, रोहो रेंजर, निसर्ग मंडळ, क्रीडा विभाग, करिअर कट्टा इत्यादी सर्व विभाग महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे. अध्ययन, अध्यापन आणि संशोधन याच्याशिवाय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी या सर्व उपक्रमांचं आयोजन केलं जातं. हे सगळं होत असताना नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ही महाविद्यालयाने स्वीकारलेली असून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार महाविद्यालयाच्या शिक्षणाचं काम सुरू आहे आणि शैक्षणिक वर्ष 24-25 प्रथम वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान या सगळ्या वर्षांसाठी आपण ते सुरू करतो आहोत.
याच वर्षामध्ये हे महाविद्यालय नॅकच्या चौथ्या परिवर्तनामध्ये आता जात आहे. आपण त्याचीही तयारी केलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की या महाविद्यालयाचा क्रीडा विभाग अतिशय सक्षम अशा प्रकारचा आहे. मागच्या वर्षी महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जिल्हा विभागीय स्पर्धाचं यजमानपद दिलं होतं आणि त्या सर्व स्पर्धा महाविद्यालयाने जिल्हाभर अतिशय यशस्वीपणे पार पाडल्या. क्रीडा विभागाच्या अंतर्गत बास्केटबॉल, धावनमार्ग, त्याबरोबर क्रीडांगणाला असणारा खर्च, जिल्हा क्रीडा विभागासाठी असणारा खर्च यासाठी आज तागायत नाशिक जिल्हा क्रीडा विभागाने भरपूर अशी मदत केलेली आहे. त्यांच्या निधीमध्ये मराठा विद्याप्रसारक संस्थेने निधी उभा करून हे सर्व ग्राउंड किंवा या ठिकाणी असणारे सर्व भाग सुसज्ज करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. मला नेहमी असं वाटतं की खेळ हा फक्त मैदानापुरता नसून आता खेळ हा आपल्या करिअरचा एक भाग झालेला आहे, संशोधनाचा एक भाग झालेला आहे आणि तशा प्रकारचं काम आमच्या महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक डॉक्टर एस डी इंगळे आणि त्यांच्या समवेत असणारे खैरणार सर हे करत आहे. मला मान्यवरांना सांगायला आनंद वाटेल की या परिसरामध्ये अजूनही मल्लखांब, कुस्ती, कबड्डी, खो खो हे सर्व पारंपरिक खेळ या ठिकाणी होत असतात. या गावाला एक सांस्कृतिक वारसा आहे. त्याचबरोबर सिन्नर, प्रॉपर सिन्नर आणि परिसरामध्ये सिन्नर गाव आता हे शैक्षणिक संकुल होऊ पाहत आहे. या निमित्ताने आपण सर्वजण या महाविद्यालयामध्ये आलात. आपल्याला हा निधी देण्यासाठी महाराष्ट्र शासन, विशेषतः महाराष्ट्र शासनाचे सर्व अधिकारी आपल्यामध्ये नाईक साहेब इथं उपस्थित आहे. आमदार निधीमधूनही आपल्याला काही निधी प्राप्त झालेला आहे. अनेक देणगीदारांनी देणग्या दिल्या. अजूनही फोन करून ते सांगताय की आम्ही तुम्हाला देणगी देणार आहोत. हे सर्व काम करत असताना आम्हाला एकूणच संस्थेचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभत असतं. म्हणून संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापती, चिटणीस, सरचिटणीस, सर्व सदस्य, सर्व शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनातून आम्ही यशस्वीपणे वाटचाल करीत आहोत याचा मला निश्चितच आनंद आहे. हे सगळं करत असताना वडीलकीच्या नात्याने आमच्या पाठीवर शाबासकीचा हात मारणारे आजच्या कार्यक्रमाचे, एकूण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष सन्माननीय कृष्णाभाऊ भगत यांची आम्हाला साथ असते, प्रेरणा असते. मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं महाविद्यालयाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आपण विविध भागातून आलेला आहात. महाविद्यालयाने चहापान, अल्पोपहार, निवास व्यवस्था, जेवणाची व्यवस्था ही सगळी व्यवस्था आम्ही आमच्या पद्धतीने केलेली आहे. आपण या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यावा आणि दिवाळीपूर्व या स्पर्धा होत असल्यामुळे आपण सगळ्यांनी दिवाळीपूर्व हा एक क्रीडा प्रकाराचा एक विशेष आनंद घेऊन मग आपण दिवाळी साजरी करणार आहोत. आलेल्या मान्यवरांना मी धन्यवाद देतो. आपण सर्वजण वेगवेगळ्या विभागातून एकूण 50 संघ इथं उपस्थित आहे. चांद्यापासून तर बांद्यापर्यंत असणे सगळे विद्यार्थी या सगळ्यांचं महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नुकतेच आपल्यामध्ये मराठा विद्याप्रसारक संस्थेचे चिटणीस सन्माननीय दिलीपराव दळवी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मी महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करतो. आपण जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं. दळवी साहेबांनी बहुफार वाट पाहायला लावली. 4-5 वेळा आमंत्रण झाले तेव्हा ते आज या ठिकाणी उपस्थित झाले. त्यामुळे त्यांचं विशेष स्वागत आणि अभिनंदन, धन्यवाद. त्याचबरोबर या मंचावर नुकतेच डॉक्टर प्रसाद सोनवणे, सन्माननीय रमेश आबा पिंगळे, विजूनाना पगार हेही उपस्थित झालेले आहे. त्यांचंही लांडगे साहेबांचं पहिल्यांदाच नाव घेतलं गुळवे साहेबांच्या अगोदर. त्याचबरोबर इतर सर्व मान्यवर या ठिकाणी आहे. सगळ्यांचं मी स्वागत करतो. थांबतो. धन्यवाद सर. यानंतर या स्पर्धेचे स्वागताध्यक्ष आणि मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक सन्माननीय कृष्णाभाऊ भगत साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सन्माननीय कृष्णाभाऊ भगत साहेब, महाराष्ट्राच्या कार्यक्रमातून आलेल्या सर्व क्रीडाप्रेमींना माझा प्रथम नमस्कार. गुरुवारे मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सिन्नर, आज ह्या महाविद्यालयामध्ये राज्यस्तरीय शालेय हँडबॉल क्रीडा स्पर्धा संपन्न होत आहे. ह्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष आदरणीय संस्थेचे अतिशय कार्यक्षम सरचिटणीस आदरणीय नितीन भाऊ ठाकरे यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम होतोय. हे आपले सभापती
बाळासाहेबजी क्षीरसागर, दिलीप दादा दळवी, रवींद्रजी नाईक उपसंचालक क्रीडा विभाग नाशिक, सुनंदाजी पाटील जिल्हा क्रीडा अधिकारी, गुळवे साहेब, डावरे मामा, लाडके साहेब, आर के अण्णा, दादू साहेब, सर्व संचालक मंडळ, पिंगळे साहेब स्टेजवर बसले, सर्व संचालक मंडळ, गडाख पाटील आणि आपले प्राचार्य रसाळ सर, आज या ठिकाणी 14, 16 व 19 वर्षाखाली मुले मुली राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे. 4 दिवस चालणाऱ्या या स्पर्धा आपल्या सिन्नर तालुका व मराठा विद्यापीठ समाज संस्थेसाठी अविस्मरणीय असे आनंदाचे पर्व ठरणार आहे. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे सिन्नर तालुक्यात या राज्यस्तरीय स्पर्धा प्रथमच होत आहे आणि ही आपल्या तालुक्यासाठी विशेष अशी गौरवाची बाब आहे. हा आपल्या तालुक्यासाठी अभिमानसुद्धा आहे. ह्या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास 1000 खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो व सर्वांना सांगू इच्छितो की सिन्नरनगर आपली ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा मनोभावने जतन केली आहे. सिन्नरमध्ये दरवर्षी सर्वसाधारण सर्व सण उत्सव सामूहिकपणे उत्साहाने साजरे होतात. येत्या 9 तारखेपासून दिवाळी उत्सवाला सुरुवात आहे. सिन्नर महाविद्यालयातील या स्पर्धा दिवाळी सणाची नांदी ठरणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले खेळाडू व त्यांच्या प्रशिक्षकांनी या स्पर्धेचा मनभरत आनंद लुटावा, तसेच सिन्नर परिसरात होणाऱ्या ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना भेटी द्याव्यात. पुढील 4 दिवस चालणाऱ्या या स्पर्धा अतिशय खेळमेच्या वातावरणात पार पडतात अशी सदिच्छा व्यक्त करतो. महत्त्वाचे म्हणजे सर्व खेळाडूंची राहण्याची व खानपानची व्यवस्था कॉलेजने अतिशय चांगली केलेली आहे. सुसज्ज असे मैदान केलेले आहे आणि अतिशय चोखपणे अशी त्यांची व्यवस्था केलेली आहे. याबद्दल प्राचार्य रसाळ सर व त्याचे सर्व टीम यांचं मी पर्यंत अभिनंदन करतो. तसेच सर्व क्रीडाप्रेमी आवाहन करतो त्यांनी या क्रीडा सोहळ्यात सहभागी होऊन या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार व्हावे. पुनश्च एकदा आलेल्या सर्व क्रीडाप्रेमीचे व सिन्नरनगरी स्वागत करतो व दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. सिन्नरनगरी अतिशय चांगली आहे. इथं आल्यानंतर बाहेरगावचे फार लोक आले, बाहेरगावचे मुलं मुली आलेले आहेत. गोंदेश्वरमध्ये मोठा गणपती आहे आणि सिन्नर शहराला एक ऐतिहासिक चांगली परंपरा आहे. आपण ते सगळं बघावं अशी पण आपल्याला विनंती करतो आणि अतिशय चांगल्या गुण्यागोविंदाने हे सगळे सामने आपण चांगल्या रीतीने पार पडाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आलेल्या सर्व त्या टीमला शुभेच्छा देतो. स्टेजवरच्या बसल्या सर्वांना आपण सर्वजण आला तुम्हाला माझा आनंद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. आज आपल्या महाविद्यालयामध्ये महाराष्ट्राभरातून अनेक क्रीडा अधिकारी, त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी, संचालक, संस्थेचे सभासद या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्वांचा उचित असा सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि त्यामुळेच मी आपल्या या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष सन्माननीय कृष्णभाऊ भगतसाहेब आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी व्ही रसाळ सर यांना विनंती करतो की त्यांनी मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस सन्माननीय नितीन भाऊ ठाकरे यांचा या ठिकाणी उचित असा सन्मान करावा. यानंतर संस्थेचे सभापती सन्माननीय बाळासाहेब क्षीरसागर यांचाही सन्मान स्वागत अध्यक्ष कृष्णाभाऊ भगत यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय विश्वासराव मोरेसाहेब यांचाही सन्मान स्वागत अध्यक्ष आदरणीय भगतसाहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर संस्थेचे चिटणीस दिलीप दळवी साहेब
यांचा सन्मान महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर सन्माननीय संचालक कृष्णभाऊ भगत साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी विभागीय क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक साहेब यांचा सन्मान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी व्ही रसाळ सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मराठा विद्याप्रसारक समाजाचे सन्माननीय संचालक ॲडव्होकेट संदीप गुळवे यांचाही सन्मान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी व्ही रसाळ सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर सन्माननीय संचालक प्रवीण जाधव साहेब यांचाही सन्मान महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर पी व्ही रसाळ सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे डॉक्टर प्रसाद सोनवणे यांचाही सन्मान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी व्ही रसाळ सर यांनी करावा. यानंतर मराठा विद्याप्रसारक समाजाचे सन्माननीय संचालक रमेश अबा पिंगळे यांचाही सन्मान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी व्ही रसाळ सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मराठा विद्याप्रसारक समाजाचे सन्माननीय संचालक विजूनाना पगार यांचाही सन्मान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी व्ही रसाळ सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. नाशिक जिल्हा हँडबॉल असोसिएशनचे अध्यक्ष साहेबराव पाटील यांचाही सन्मान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी व्ही रसाळ सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर मराठा विद्याप्रसारक समाजाचे सन्माननीय संचालक शिवाजी गडाख यांचाही सन्मान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी व्ही रसाळ सर यांनी करावा. मराठा विद्याप्रसारक समाजाचे सन्माननीय संचालक ॲडव्होकेट रमेशचंद्र बच्छाव यांचाही सन्मान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी व्ही रसाळ सर यांनी करावा अशी विनंती. यानंतर ॲडव्होकेट लक्ष्मण लांडगे संचालक मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक यांचाही सन्मान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी व्ही रसाळ सर यांनी करावा. मराठा विद्याप्रसारक समाजाचे सन्माननीय संचालक डॉक्टर सयाजीराव गायकवाड यांचाही सन्मान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी व्ही रसाळ सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील यांचा सन्मान
उपप्राचार्य प्राध्यापक अरवी पवार सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर राजाराम राऊत सरांचा सत्कार महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक अरवी पवार यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर अविनाश टिळे धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी यांचाही सन्मान महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक अरवी पवार सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मराठा विद्या प्रसारक समाजाचे सन्माननीय संचालक डॉक्टर एन के जाधव यांचा सन्मान मराठा विद्या प्रसारक समाजाचे सन्माननीय शिक्षणाधिकारी डॉक्टर एन के जाधव यांचा सन्मान महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक अरवी पवार सर यांनी करावा. सन्माननीय शिक्षणाधिकारी डॉक्टर विलास देशमुख यांचाही सन्मान महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक अरवी पवार सर यांनी करावा. यानंतर पुढील सत्कार करण्यासाठी मी यानंतर मराठा विद्या प्रसारक समाजाचे सन्माननीय संचालक जगन्नाथ निंबाळकर साहेब यांचाही सन्मान एस डी इंगळे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर बी डी पाटील सर यांचाही सन्मान एस डी इंगळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. महेश पाटील यांचा सन्मान एस डी इंगळे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. क्रीडा अधिकारी नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यानंतर भाऊसाहेब जाधव संदीप ढाकणे क्रीडा मार्गदर्शक चित्रा उदार तर पुढील सत्कार पी एम खैरनाथ सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. याबरोबरच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागातून महाराष्ट्र राज्य हँडबॉल निवड समिती या ठिकाणी गठीत केलेली आहे. यामध्ये महेश चावले क्रीडा मार्गदर्शक पुणे यांचा सन्मान खैरनार सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर जहांगीर तांबोळी संघटना प्रतिनिधी पुणे श्रीमती चारुशिला काकरवार एनआयएस नागपूर श्रीमती रश्मी आंबेडकर क्रीडा मार्गदर्शक मुंबई उपनगर श्री राजाराम राऊत श्री भूषण इंगळे एनआयएस अकोला श्रीमती उज्ज्वला लांडगे श्री राजेश गारडे श्री रुपेश मोरे
धन्यवाद सर। या ठिकाणी सत्कार समारंभाचा कार्यक्रम आपला संपन्न झालेला असून मी विभागीय क्रीडा अधिकारी माननीय श्री रवींद्र नाईक साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्यात आणि त्यांना मार्गदर्शन करावं। धन्यवाद। तत्पूर्वी दोन सत्कार मान्यवरांनी करायला सांगतो। ते गेल्या 3 वर्षापासून या महाविद्यालयासाठी जिल्हा क्रीडा विभाग धन्यवाद। या ठिकाणी सर्वांचे सत्कार संपन्न झालेले आहेत। प्रत्येकाचा सत्कार करणं त्यामुळे कार्यक्रम उशीर होतो, त्यामुळे पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या वतीनं सर्वांना मी तीन सत्कार आपले अजून राहिलेले आहेत। पहिला सत्कार आपण घेणार आहोत की गेल्या तीन वर्षांमध्ये सतत आपल्याला जिल्हा कार्यालयाने या ग्राउंडसाठी अनुदान दिलेलं आहे। हे पहिलं महाविद्यालय आहे की 4 वेळा ग्रँड मिळाली। नाईक साहेब अजून 2 वेळा तुम्हाला ग्रँड द्यायची आहे आणि या सगळ्यांचा पाठपुरावा करण्याचं काम आमचे क्रीडा शिक्षक खैरनार सर करतात। मी सरचिटणीस, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापती सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या सरांचा सत्कार करा सर। त्याचबरोबर महाविद्यालयाला एक क्रीडा क्षेत्राला वेगळा आयाम मिळवून देणारे वरिष्ठ महाविद्यालयाचे आपण जोरात टाळ्या वाजवायचे, सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवायचे सर। अजून अनुदान आणायचंय, ट्रॉफी पाडू नका। डॉक्टर एस डी इंगळे यांचाही सत्कार या ठिकाणी करायचा आहे। सर लवकर पुन्हा एकदा आपण या कार्यक्रमाचा शेवटचा सत्कार, या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष सन्माननीय कृष्णभाऊ भगत यांचा सत्कार सन्माननीय सरचिटणीस साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। भाऊ तुमचा सत्कार, तुमचा कार्याध्यक्ष, सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे पुन्हा एकदा। धन्यवाद सर। यानंतर विभागीय क्रीडा अधिकारी नाशिक माननीय श्री रवींद्र नाईक सर यांना मी विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं। नमस्कार। महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी नाशिक जिल्हा क्रीडा परिषद नाशिक आणि त्याचबरोबर मराठा विद्या प्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी शालेय राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेचं उद्घाटन कार्यक्रम संपन्न होत आहे आणि याप्रसंगी उपस्थित या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस आदरणीय ॲडव्होकेट नितीनभाऊ ठाकरे साहेब, त्याचप्रमाणे स्वागताध्यक्ष श्री कृष्णभाऊ भगत, श्री विश्वासराव मोरे सभापती, श्री बाळासाहेब क्षीरसागर साहेब, त्याचप्रमाणे इतर सर्व संचालक मंडळ, चिटणीस साहेब, आमचे या नाशिक जिल्ह्याचे जिल्हा क्रीडाधिकारी सुनंदा पाटील, धुळे जिल्ह्याचे जिल्हा क्रीडाधिकारी अविनाश टिळे, त्याचप्रमाणे या प्रसंगी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते जे आहेत हँडबॉलमधले जे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत आदरणीय साहेबराव पाटील सर पण या ठिकाणी उपस्थित आहेत। निवड समिती सदस्य सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत। पंच आहेत जे हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्राच्या वतीने या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आलेले सर्व क्रीडा मार्गदर्शक, व्यवस्थापक, या संस्थेचे सर्व प्राध्यापक वर्ग, कर्मचारी वर्ग
या सगळ्यांचं मी शासनाच्या क्रीडा विभागामार्फत सर्वप्रथम स्वागत करतो. आलेल्या सर्व खेळाडूंचंही स्वागत करतो. जवळपास शासन आपले 51 जे प्रकार आहेत क्रीडा प्रकार हे अनुदानित असतात आणि 50 जवळपास विनाअनुदानित. 101 क्रीडा स्पर्धा प्रकार त्याच्यातही 14, 17, 19 असे गट असे 100 वेगवेगळ्या स्पर्धा दरवर्षी आपण 4 महिन्यात आयोजित करत असतो. आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की शासनाचे क्रीडा विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी मराठा विद्यार्थी प्रसारक समाज संस्थेच्या सारख्या अशा विविध जे संस्था कार्यरत आहेत यांच्या माध्यमातून आपण ते दरवर्षी यशस्वी आयोजन करत असतो. आणि आज या प्रसंगी मला सांगायला अभिमान वाटतो की मी MBP या संस्थेचा मी पण माजी विद्यार्थी आहे. त्याचप्रमाणे इथं आमचे मित्र जे अविनाश टिळे आहेत जे जिल्हा क्रीडाधिकारी धुळे आहेत ते पण माजी विद्यार्थी आहेत. आणि त्यामुळे एक ती जबाबदारी असते जसं मगा रसाळ सरांनी सांगितलं की भरपूर अनुदान मिळालं परंतु ती एक आपली जबाबदारी म्हणू की ॲज अ एक स्टुडंट ते करणं गरजेचं होतं आणि ज्या ठिकाणी खरंच गरजेचं होतं त्याच ठिकाणी ते दिलं गेलेलं आहे. आता मी 4 वर्ष होतो तर 4 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास आपण MBPला 2 कोटी रुपयापर्यंतचं वेगवेगळ्या शाळा आणि कॉलेजेसला आपण अनुदान दिलेलं आहे. तर यापुढे पण अशा पद्धतीचं सुरू राहील. आणि सर्व खेळाडूंकरता खरोखर अशा संस्था आहेत त्याच्यामुळे अशा पद्धतीचं एक चांगला इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला दिसतं. चांगल्या पद्धतीने आयोजन केलं जातं आणि अशाच पद्धतीने होत असतं. आता विषय साहेब हँडबॉलचा जो आहे तो सगळ्या खेळाडूंना माहीत असेल. हँडबॉल आपण अजून काही जागतिक लेवलला खूप क्वालिफाईड नाही. या ठिकाणी निवड समिती सदस्य आहेत, साहेबराव पाटील सर आहेत, सगळे कोचेस आहेत ज्यांना माहिती आहे, खेळाडूंना माहिती आहे. डेन्मार्क असेल, फ्रान्स असेल, स्वीडन असेल, स्पेन असेल, हे टॉपमोस्ट कंट्रीज आहे जे हँडबॉलमध्ये खेळतात. आता हे समोर जे बसलेले आहेत त्यांची जबाबदारी ही आहे की आपल्याला या भारतात म्हणजे या भारताच्या हँडबॉलला जागतिक पातळी न्यायचं आहे. तुम्हाला न्यायचंच न्यायचं आहे परंतु ज्या संघटना कार्यरत आहेत, फेडरेशन्स कार्यरत आहेत, त्यांची आणि शासनाची एकत्रित जबाबदारी आहे ती आपल्याला त्या लेवलपर्यंत क्वालिफाईड करून नेणे. नुसतं खेळण्यात काही अर्थ राहणार नाही पण कुठेतरी आपण जायला पाहिजे. सगळ्यांना माहिती आहे ऑलिम्पिक्सला 7 मेडल्स आपल्याला होते, एशियन गेम्सला 107 मेडल होते, चौथ्या प्लेसला होतो आपण. आणि आता जे गोव्याला नॅशनल गेम्स चालू आहे त्या ठिकाणी आपले 182 मेडल्स आपण टॉपला आहे. परंतु परत कंपॅरिझन केलं की 2 नंबरला सर्व्हिसेस येते, एकदम 88 आहे. त्याच्यामुळे हासुद्धा एक विचार करण्यासारखा पार्ट आहे. आणि त्याच्यामध्ये आपली काय स्टेटस पुढे व्हायला पाहिजे या गोष्टी फार एक्सपेक्टेड आहे. तर ज्या काही स्पर्धा होत असतील याच्यातून मेरिट येत असतं. पुढे संघ आता ह्याच्यातून जो संघ निवडला जाईल तो राष्ट्रीय स्तरावर जाईल. आणि आज या ठिकाणी आमच्या डायरेक्टोरेटमार्फत एक निवड समिती सदस्य जे टीम असते ती पण इथे अपॉईंट केलेली ते या ठिकाणी मंडळी आलेले आहेत. राऊत सर आहेत सगळे. तर मला असं वाटतं की स्कूल गेम्सला जी नॅशनल स्कूल गेम्सला आपली टीम निश्चितच मेडल टॅलीमध्ये वरतीच राहील. दरवर्षी राहतो आपण पण हँडबॉलमध्ये गोल्ड मेडल मिळेल असं मला एक्सपेक्टेड आहे. आणि ती पावती असेल निवड समिती सदस्यांची, ती बेसिकली पावती असेल निवड समिती सदस्यांची. मला असं वाटतं जे काही सांगायचं मी त्या पद्धतीने सांगितलं आहे की टीम कशी असावी त्याच्यावर फार काही बोलण्यात काही वेळ घालवत अर्थ नाही. परंतु एक चांगली टीम या ठिकाणाहून जायला पाहिजे जी पुढे गेल्यावर सांगता आलं पाहिजे की सिन्नरमधून MBPच्या प्रारंभातून जी महाराष्ट्राची टीम गेली तिने गोल्ड मेडल तिथं नॅशनल स्कूल गेम्सला आपल्याला मिळवलेलं आहे. तर हे एक एक्सपेक्टेशन आहे. साहेब शासनाने आता स्पोर्ट्सकडे खूप चांगल्या पद्धतीने बघण्याचा दृष्टिकोन ठेवलेला आहे. मग आत्ता मागे जे झाले एशियन गेम्स त्याच्यामध्ये गोल्ड मेडलिस्टला 1 कोटी रुपये जाहीर केले, सिल्वर मेडलिस्टला 75 लाख रुपये आणि ब्रॉन्झ मेडलला 50 लाख रुपये जाहीर केले. आता येत्या मागच्या जे पॅरा एशियन गेम्स झाले त्याच्यातसुद्धा आता डिक्लेरेशन होईल, कारण त्याच्यातसुद्धा खूप पॉझिटिव्ह ॲटिट्यूड शासनाचा आहे. मिशन लक्षवेध म्हणून एक नवीन संकल्पना येते आहे जी अजून तुमच्यापर्यंत पोहोचली नाही, परंतु त्याच्यामध्ये एक ट्रेनिंग सेंटर्स, ट्रेनिंग अकॅडमीज क्रिएट करण्याचा मानस शासनाचा आहे. आणि त्याच्यामध्ये असं काही नाही की फक्त शासनाचेच क्रीडा संकुलं उपयोगी आणले जातील, परंतु त्याच्यामध्ये जे अशा प्रायव्हेट ऑर्गनायझेशन, प्रायव्हेट NGOs आहेत की जे अशा पद्धतीने चांगले काम करतात त्यांच्याकडे जर इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असेल तर त्या इन्फ्रास्ट्रक्चरला डेव्हलप करण्याकरता शासन फायनान्शियल आणि टेक्निकल हेल्प ही पूर्णपणे करणार आहे. मला असं वाटतं की ठाकरे साहेब आपल्याकडे एक बोट क्लब खूप सुंदर आहे
मला वाटतं आमच्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे. तर आपण रोईंगसारखा जो गेम आहे म्हणजे जो वॉटर स्पोर्ट्स आहे त्याच्यावरही आपण फोकस केलं तर एक आपण चांगल्या पद्धतीने एक अकॅडमी इथे स्थापन करू शकतो. आर्चरीचं एक चांगलं सेंटर आपल्याकडे चालतं. हँडबॉलचंसुद्धा पूर्वीपासूनचं एक चांगलं प्रस्थ होतं. पण असे काही जे खेळ आहेत याच्या अकॅडमीज आपण शासन आणि आपली MBP संस्था मिळून जर केलं तर मला वाटतं एक चांगलं मिशन लक्षवेधमध्ये आउटकम मिळेल असं एक अकॅडमी आपल्याकडे तयार होईल. याच पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रात होणार आहे आणि मला असं वाटतं की निश्चितच ह्या खेळाडूंना भविष्यामध्ये जास्त बेनिफिट्स मिळणार आहे. तुम्हाला सगळ्यांना 10वी 12वीला ग्रेस गुण मिळतातच, 5% आरक्षण मिळतं, थेट नियुक्ती सगळ्यांना दिली जाते हे माहिती आहे तुम्हाला. क्लास 1 क्लास 2 क्लास 3ची डायरेक्ट नियुक्ती केली जाते. याच्या पुढे जाऊन रोख पारितोषिक दिलं जातं. म्हणजे अशा पद्धतीने शासनाचा खूप चांगला दृष्टिकोन स्पोर्ट्सकडे आहे. तर असाच राहील. खरोखर मराठा विद्याप्रसारक समाजाचे आभार मानावं तितके कमी आहे की कमी कालावधीमध्ये इतकं सुंदर क्रीडांगण या ठिकाणी तयार केले गेलेलं. आपल्या सर्व इथल्या मॅनेजमेंटच्या मार्फत मी अभिनंदन करेल प्राचार्य रसाळ सरांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं. आणि विशेष आभार मानेन की ज्यांनी इथं जे कर्मचारी असतील, आपले स्टाफ असतील, क्रीडा विभागाचे असतील किंवा कोणी, त्यांनी ज्यांनी काम केलं त्यांना मी स्पेशली शासनाच्या क्रीडा विभागावर त्यांचे आभार मानतो. या प्रसंगी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. खेळाडूंना स्पेशली सांगतो, पंचांच्या निर्णयाकडे लक्ष देण्यापेक्षा तुमच्या स्किलकडे लक्ष द्या. तुमचं स्किल चांगलं जर झालं, परफॉर्मन्स चांगला आला तर तुम्हाला पुढे चान्सेस मिळू शकतात. त्याच्यामुळे एनर्जी जी आहे ते पंचांनी बरोबर दिला निर्णय की नाही दिला याच्याकडे न बघता गोल आपला प्रॉपर होतो आहे की नाही, डिफेन्स प्रॉपर होतो आहे की नाही याच्याकडे तुम्ही लक्ष केंद्रित करा. तुम्हाला निश्चितच याच्यामध्ये खूप चांगलं यश मिळेल. परत एकदा संपूर्ण MBP टीमचे मी शासनाच्या क्रीडा विभागामार्फत खूप खूप आभार मानतो. थांबतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद साहेब. सगळ्या मुलांना सूचना, शेवटचे 7 मिनिटं राहिलेले आहेत. आपण सगळ्यांनी सावधानमध्ये बसायचं आहे, अजिबात बोलायचं नाही. असं लक्षात येतं आहे का आपल्याच कॉलेजची मुलं मुली जास्त बोलत आहे. पाहुण्यांना बोलू द्या तुम्ही, जरा शांत बसायचं आहे. यानंतर या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सभापती सन्माननीय बाळासाहेब क्षीरसागर यांनी कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं जाहीर करून आमच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्या. महाराष्ट्र शासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य विज्ञान महाविद्यालय शिन्नर यांच्या संयुक्त विद्यमानं आज या ठिकाणी जो राज्यस्तरीय शालेय हँडबॉल क्रीडा स्पर्धा याचा कार्यक्रम संपन्न होतो आहे, त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनभाऊ ठाकरे, मंचावर उपस्थित असलेले संस्थेचे उपाध्यक्ष विश्वासरावजी मोरे, संस्थेचे चिटणीस दिलीपजी दळवी, संस्थेचे संचालक आपले विभागीय क्रीडा अधिकारी माननीय श्री रवींद्रजी नाईक साहेब, संस्थेचे संचालक संदीपजी गुळवे, ॲडव्होकेट लांडगे, डावरे मामा. खरं या कार्यक्रमाचं स्वागताध्यक्ष किंवा कार्याध्यक्ष आपण म्हणूया जे आपल्या शिन्नरचे संचालक या वयात, पण त्यांचा उत्साह पण जर बघितला तर निश्चित आम्हा सर्वांना निश्चित प्रेरणा त्यांच्याकडून मिळत असते असे कृष्णभाऊ भगत, चांदवड संचालक डॉक्टर सयाजीराव गायकवाड, आर के अण्णा बच्छाव, प्रवीण नाना जाधव, विजयजी पगार, रमेश अबा पिंगळे, आपले प्रसादजी सोनवणे, अण्णासाहेब गडाक, आपले शिवछत्रपती पुरस्कार विजेते साहेबरावजी पाटील, खरं मंचावरील सर्व स्थानिक व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य. मला जाणीव आहे की विद्यार्थ्यांना या ठिकाणी उशीर होतो आहे, परंतु राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धा खरं निश्चित या ठिकाणी आयोजित केल्या आणि त्याचं नियोजन खरं इथं जे क्रीडा विभाग असेल किंवा आमच्या शिन्नर महाविद्यालयाचे प्राचार्य रसाळ सर असतील त्यांची सर्व टीम असेल, मोठे कष्ट त्यांनी या ठिकाणी घेतले आणि एक चांगला कार्यक्रम, चांगल्या स्पर्धा या ठिकाणी आज संपन्न होत आहे. त्या स्पर्धेच्या निमित्तानं आत्ताच या ठिकाणी रवींद्र नाईक साहेब यांनी खरं सर्व सविस्तर या ठिकाणी मार्गदर्शन आपल्याला केलं आहे, परंतु या राज्यस्तरीय स्पर्धा होत असताना क्रीडा विभागाचं सुद्धा मराठा विद्याप्रसारक समाज संस्था असेल किंवा येथील विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं
मोलाचे सहकार्य या ठिकाणी मिळत आलं. त्यांनी सांगितलं ते या आपल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विद्यार्थी, मला वाटतं धुळ्याचे क्रीडा अधिकारी या संस्थेचे विद्यार्थी आहेत. परंतु या असताना सुद्धा अधिकारी म्हणून काम करीत असताना निश्चित संस्थेचा विद्यार्थी असणं किंवा त्या क्षेत्रामध्ये आपण काम करतोय त्या क्षेत्रामध्ये आत्मीयतेने योगदान देणं त्या ती भावना खरं या ठिकाणी असावी लागते. आणि त्याबद्दल खरं क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांना धन्यवाद केलं. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेला आत्तापर्यंतच्या 2 कोटीचं क्रीडा क्षेत्रातलं अनुदान या ठिकाणी दिलं. आणि मला वाटतं रसाळसर या ठिकाणी सांगत होते की 50 लाख अनुदान नुसतं शिंदर महाविद्यालयाला या ठिकाणी मिळालं आहे, त्याबद्दल निश्चित आपल्याला धन्यवाद देतो. पण साहेब 2 कोटी दिलं, संस्थेची व्याप्ती जर लक्षात घेतली जवळपास 495 शाखा, 2.25 लाख विद्यार्थी या शिक्षण संस्थेत घेत आहे. त्यामुळं तुम्हाला एखाद्या संस्थेला देताना 2 कोटी आकडा जरी मोठा वाटत असला परंतु संस्थेची सगळी संख्या किंवा हे जर बघता इतर संस्थांची आणि मराठा विद्या प्रसारक संस्थांची तुलना केली तर मोठ्या प्रमाणात तिथून भविष्यात आम्हाला खरं निधी या ठिकाणी द्यावा लागणार आहे. शिंदर कॉलेज क्रीडा क्षेत्रामध्ये सगळ्या याच्यामध्ये एक चांगलं काम आपण या ठिकाणी शिंदर महाविद्यालयाच्या मार्फत या ठिकाणी होत आहे. रसाळसर असतील, त्यांची टीम असतील, सगळं काम या ठिकाणी चांगलं करत आहे. मला वाटतं मागच्या वर्षी बी जिल्हास्तरीय सगळं नियोजन या महाविद्यालयाकडेच या ठिकाणी दिलेलं होतं. नाशिकलाही पण विविध भागात या ठिकाणी आपण स्पर्धा या ठिकाणी घेतल्या आणि शेवटी उद्देश हा असतो की ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला शैक्षणिक गुणवत्तेबरोबर ज्या ज्या क्रीडा प्रकार असतील त्यामध्ये सुद्धा त्याला प्रशिक्षण चांगल्या पद्धतीचं मिळालं पाहिजे. ग्रामीण भागातून खेळाडू तयार झाले पाहिजे आणि कुठेतरी विद्यालयाचं परिसराचं नाव त्या ठिकाणी उंचवलं जातं. भविष्यात त्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने त्यांच्या व्यवसायामध्ये नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा या क्रीडा प्रकाराचा नाईक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्याचेही ग्रेस मार्क या ठिकाणी धरले जातात, त्यांना या ठिकाणी संधी मिळत असते. हँडबॉल स्पर्धेंचा आपल्या भारतामध्ये निश्चित पाहिजे त्या पद्धतीने प्रगती ज्या ठिकाणी अपेक्षित होती त्या ठिकाणी झाली नाही. जागतिक दर्जाचे आपल्या ठिकाणी त्या मिळाला पाहिजे या भावना बरोबर आहेत. परंतु हे होत असताना निश्चित त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही त्या पद्धतीत झालं पाहिजे, तसे प्रशिक्षकही या ठिकाणी मिळाले पाहिजे. त्या दृष्टीने सुद्धा क्रीडा विभागाने खरं लक्ष देणं गरजेचं आहे. निश्चित आपण त्या पद्धतीची दिशा आणि हे सगळं आपल्या बोलण्यातून या ठिकाणी जाणवलं. या ठिकाणी जास्त न बोलता सरचिटणीस साहेबांचे मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी ऐकायचं आहे. परंतु जे काही स्पर्धा होणार आहे यामध्ये खिलाडी वृत्तीने सर्व स्पर्धकांनी भाग घ्यावा. राज्यामधून मोठ्या प्रमाणात स्पर्धक या ठिकाणी आले आहेत. या ठिकाणी खरं जे पंच म्हणून काम करणार जी निवड समिती या ठिकाणी आहे त्यांनाही पण धन्यवाद या ठिकाणी दिले पाहिजे. खरं या नियोजनामागे आपल्याला आपण उद्घाटनाला येतो आणि फक्त आपल्याला जाणवतं पण फार मोठं योगदान असतं, फार कष्ट असतात. ही सगळी व्यवस्था यांचं राहणं असेल, जेवण असेल, नाश्ता असेल, सगळं करताना मोठी आयोजकांना जबाबदारी ह्या ठिकाणी पार पाडावं लागते आणि हे सगळ्यांचं समाधान होईल अशा पद्धतीने नियोजन करावं लागतं. त्यामुळं त्याची जाणीव सर्वांना आहे आणि निश्चित या 4 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात हे सगळं निर्विघ्नपणे पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आता या ठिकाणी या क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन या ठिकाणी झालं आहे असं या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद सर. जोरदार टाळ्या वाजवून या क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनाचं स्वागत करायचंय. खऱ्या अर्थाने आपल्या ह्या राज्यस्तरीय शालेय हँडबॉल क्रीडा स्पर्धांचं आत्ता उद्घाटन झालेलं आहे. या सगळ्या स्पर्धांच्या आयोजनामध्ये गेल्या काही दिवसांपासून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी व्ही रसाळ सर हे रात्रंदिवस मेहनत घेत आहे. मैदानाच्या निर्मितीपासून असेल, वेगवेगळ्या संयोजन समित्यांना मार्गदर्शन करणं असेल आणि त्यामुळेच आज हा दिवस आपल्याला पाहायला मिळतो आहे. या दिवसाचं औचित्य साधून नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयानं सन्माननीय डॉक्टर पी व्ही रसाळ सर यांचा सन्मान करायचं ठरवलं आहे. मी आदरणीय प्राचार्य डॉक्टर पी व्ही रसाळ सर यांना विनंती करतो की त्यांनी नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात येणाऱ्या या सन्मानाचा स्वीकार करावा. विभागीय क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्यासह यांना मी विनंती करतो की त्यांनी सन्माननीय प्राचार्य डॉक्टर पी व्ही रसाळ सर यांचा सन्मान करावा.
धन्यवाद सर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दूरवरून प्रवास करून आलेला आहात, आपण थकलेला आहात, आज आराम आपल्याला लवकर करायचा आहे, पण उद्यापासून सायंकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये आपल्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीसुद्धा महाविद्यालयाने आयोजित केलेली आहे, तिचाही पुढील 2 दिवस आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे। यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा विद्या प्रसारक समाजाचे सन्माननीय सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन भाऊ ठाकरे यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं। आजच्या या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आणि मराठा विद्या प्रसारक संस्थेचे गुरुवेळ मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शालेय हँडबॉल क्रीडा स्पर्धाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं 1 मिनटं जरा 5 मिनटं फक्त शांत बसा, 5 मिनटं संपणार आहे। कार्यक्रमाचे उद्घाटक श्री बाळासाहेब आप्पा क्षीरसागर सभापती मराठा विद्या प्रसारक समाज, त्याचप्रमाणे संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, दिलीपराव दळवी या ठिकाणी उपस्थित असले, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य डॉक्टर सयाजीराव गायकवाड, संदीपजी गुळवे, शिवाजीराव गडाख, ॲडव्होकेट बच्छाव, प्रसादजी सोनवणे, ॲडव्होकेट लक्ष्मण लांडगे, रमेश आबा पिंगळे, प्रवीण नाना जाधव, विजयजी पगार, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असले निंबाळकर सर, आमचे मार्गदर्शक साहेबराव पाटील, त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांचा या आयोजनामध्ये फार मोठा सहभाग आहे ते आदरणीय विभागीय क्रीडा अधिकारी रवींद्रजी नाईक, या ठिकाणी उपस्थित असलेल्या श्रीमती सुनंदा पाटील, महेशजी पाटील, अविनाशजी टिळे, राजारामजी राऊत, या ठिकाणी उपस्थित असले इंगळे सर, भाऊसाहेब जाधव, त्याचप्रमाणे इतर सर्व निवड समितीचे सदस्य, पंच, या महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, त्याचप्रमाणे सर्व कर्मचारी, वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आलेले सर्व क्रीडा शिक्षक, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व विद्यार्थिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, एक अतिशय चांगल्या राज्यस्तरीय स्पर्धांचं या ठिकाणी आता उद्घाटन झालेलं आहे। खऱ्या अर्थाने मगा या ठिकाणी नाईक साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने आपल्याकडे हँडबॉल या क्रीडा प्रकारामध्ये आता थोडा त्याचा प्रसार आणि प्रचार होतो आहे, परंतु तरीसुद्धा ज्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपले विद्यार्थी चमकायला पाहिजे तितके ते अजून चमकत नाही आहे, याचं कारण या ठिकाणी विद्यार्थ्यांचा या खेळाबद्दलचं असणारं अज्ञान असेल किंवा काय कारण असेल ते मला माहीत नाही, परंतु हळूहळू आपण या ठिकाणी या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रयत्न नक्कीच केलेला आहे। मला या ठिकाणी सांगायला अतिशय आनंद वाटतो की मीसुद्धा महाविद्यालयामध्ये असताना हँडबॉल या खेळाचा खेळाडू होतो आणि साहेबराव पाटील यांनीच आम्हाला या ठिकाणी हँडबॉल शिकवलेला आहे त्या काळी, त्यामुळं एक अतिशय चांगल्या पद्धतीनं या खेळाबद्दलची मला माहिती मंचावरती आमचे दुसरे मार्गदर्शक डावरे मामा आणि अण्णासाहेब गडाख यांचाही या ठिकाणी उल्लेख करायचा राहून गेला, तर या क्रीडा प्रकाराबद्दल एक अतिशय चांगला खेळ, याच्यामध्ये शारीरिक क्षमता आणि मानसिक स्थिती या दोघांची कस आणि कसोटी लागत असते। जे विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या चांगले सक्षम असतात तेच विद्यार्थी अभ्यासामध्ये सुद्धा चांगले असतात असा माझा अनुभव आहे, आणि म्हणून क्रीडा प्रकाराकडे आपण एक करिअर म्हणूनसुद्धा बघायला हरकत नाही। मला सांगायला आनंद वाटतो की मराठा विद्या प्रसारक संस्थेमध्ये अनेक असणारे विद्यार्थी हे छत्रपती अवॉर्ड त्यांना मिळालेले आहे, अर्जुन अवॉर्ड त्या ठिकाणी मिळालेले आहे, असे अनेक विद्यार्थी या संस्थेमध्ये आत्तापर्यंत होऊन गेलेले आहेत, त्यामुळं या संस्थेच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना नेहमीच आम्ही क्रीडेसाठी प्रोत्साहन देत असतो। वेगवेगळे क्रीडा प्रकारामध्ये आमचे विद्यार्थी चमकत असतात, विशेषतः आमच्याकडे असणारे जे काही बोट क्लब आहे, पूर्वी फक्त केटेच्या महाविद्यालयामध्ये हा बोट क्लब होता, परंतु आता इगतपुरी तालुका असेल किंवा निफाड तालुका असेल या ठिकाणी सुद्धा आपण बोट क्लब सुरू केलेले आहे आणि त्या माध्यमातून विद्यार्थी घडत आहेत, त्यामुळं या जलप्रकारामध्ये सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांनी चांगलं नाव कमावलेलं आहे। ज्या विद्यार्थ्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरती चांगले पदकं मिळतात त्या विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये सुद्धा, मग ती शासकीय असो निमशासकीय असो किंवा खाजगी नोकऱ्यांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागा राखीव असतात, त्यामुळं करिअर म्हणूनसुद्धा आपण खेळाकडे बघायला काही हरकत नाही। या निमित्तानं पालकांनासुद्धा मी सांगेन की आपल्या विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासातच हुशार असलं पाहिजे असा आग्रह करण्यापेक्षा
त्याला जर क्रीडा प्रकारामध्ये जर रस असेल तर त्याला ते क्षेत्र निवडण्याची मुभा आपण दिली पाहिजे. या माध्यमातून सुद्धा चांगलं करिअर होऊ शकतं हा सुद्धा विचार आपण केला पाहिजे. या ठिकाणी आयोजनामध्ये आम्हाला राज्य शासनाने ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी राज्य शासनाचे आणि त्या सर्व क्रीडा अधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्यावरती मोठ्या विश्वासाने ही संधी उपलब्ध करून दिली आहे. या कामासाठी जो काही निधी उपलब्ध करायचा होता तो राज्य शासनाच्या माध्यमातून काही उपलब्ध झालेला आहे. त्याचबरोबर या तालुक्याचे सन्माननीय आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांनीसुद्धा आपल्या आमदार निधीतून काही रक्कम आम्हाला दिलेली आहे, त्यांचाही या ठिकाणी मी उल्लेख करतो. खरं म्हणजे या कार्यक्रमाला ते अपेक्षित होते परंतु त्यांच्या मतदारसंघामध्ये दुसरा काहीतरी कार्यक्रम चालू असल्यामुळे ते आज या ठिकाणी आलेले नाहीत. त्याचबरोबर इतरही काही प्रायोजक असतील, काही देणगीदार असतील, या सगळ्यांच्या मदतीने आपण हे 3-4 दिवसाचे क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. या आयोजनामध्ये जर आमच्याकडनं काही उणेवा राहून गेल्या असतील तर आम्हाला मोठ्या मनाने आपण माफ करावं. जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे. विद्यार्थिनींना वेगळी निवासाची व्यवस्था केली, विद्यार्थ्यांकरता वेगळी व्यवस्था केलेली आहे. चहा, नाश्ता आणि जेवण या सगळ्यांच्याकरता आमचे सर्व शिक्षक आणि कर्मचारी हे आपल्याला मदत करतील. त्याचबरोबर मग सांगितलं त्या पद्धतीने संध्याकाळच्या वेळेला सांस्कृतिक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. मग कृष्णाभाऊ भगत जे आपल्या या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा भरत आहेत, तर या त्यांनी पण आपल्याला सांगितलं की इथं सिन्नरचे जे काही वैशिष्ट्य आहेत त्याच्यामध्ये जो इथला जो गणपती आहे तो अतिशय प्रसिद्ध आहे. जवळजवळ 30-35 फूट उंचीची जी मूर्ती ही अतिशय भव्यदिव्य आणि महाराष्ट्रामधली सगळ्यात मोठी गणपतीची मूर्ती म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर इथं असणारे गोंदेश्वर मंदिर हे एक पुराण काळातलं एक अतिशय ऐतिहासिक मंदिर आहे. तर आपल्याला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस आपण नक्कीच या दोन्ही ठिकाणी प्रेक्षणीय स्थळांना भेट द्यावी. तसं म्हटलं तर सिन्नर तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो, परंतु तरीसुद्धा अलीकडच्या काळामध्ये औद्योगिक नगरी म्हणूनसुद्धा या तालुक्याची ओळख ही झालेली आहे. या तालुक्यामधून अनेक महत्त्वाचे रस्ते आता इथून गेलेले, नाशिक पुन्हा हायवे गेलेला आहे, सुरत चेन्नई रस्ता तिथून गेलेला आहे, समृद्धी महामार्ग आपण या ठिकाणून गेलेला आहे, नाशिक पुणे हायवेचंही काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. अशा प्रकारे एक अतिशय महत्त्वाचा असणार हा तालुका आणि क्रीडा क्षेत्रामध्ये या तालुक्यातले अनेक विद्यार्थी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरतीसुद्धा खूप चमकलेले आहे. संस्थेच्या माध्यमातून क्रीडा प्रकारांना आपण नेहमीच प्रोत्साहन देत असतो. मध्यंतरी आपल्याकडे ज्या काही रन्सचं आयोजन करत होतो ते या ठिकाणी थांबलेलं होतं, परंतु आता पुन्हा एकदा या ठिकाणी मॅरेथॉनचं आयोजन आपण या वर्षापासून सुरू करणार आहोत. त्यामुळं क्रीडा क्षेत्राकडे आपल्या संस्थेचं अतिशय बारीक लक्ष असतं आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका आपण नेहमी घेत असतो. या क्रीडा स्पर्धांकरता आपण मोठ्या संख्येने संपूर्ण राज्यातले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आलेले आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संघ व्यवस्थापक असेल, पंच कमिटी असेल, निवड समिती असेल या सगळ्यांचंही मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना या स्पर्धांकरता मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि लवकरच येऊ येत असणाऱ्या दिवाळीसाठीसुद्धा आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन माझी दोन फिरे संपवतो. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचे आभार श्रीमती सुनंदा पाटील जिल्हा क्रीडा अधिकारी नाशिक यांनी मानावेत असे मी त्यांना विनंती करतो. प्रथमतः या राज्यस्तरीय स्पर्धेकरता उपस्थित सर्व खेळाडूंचे, त्यांच्या पंचाधिकारी मार्गदर्शकांचे, नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, विभागीय उपसंचालक कार्यालय, क्रीडा विभाग आणि जिल्हा प्रशासन आणि मराठा विद्याप्रसारक मंडळ यांच्या वतीने हार्दिक स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाकरता उपस्थित आणि सरांनी जे सांगितलेलं आहे एक विनंती सांगावीशी वाटते की यावर्षीसुद्धा आम्ही क्रीडांगण विकास आणि व्यायामशाळा विकास अनुदान योजनेमधनं जवळपास आपण मराठा विद्याप्रसारक मंडळाच्या विविध शाळा कॉलेजेसना जवळपास 8.5 कोटीचं अनुदान देतो आहे. आजच्या या कार्यक्रमाकरता ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं ते माननीय आमदार माणिकराव कोकाटे साहेब यांचे मी आभार मानते, कारण की त्यांच्या सहकार्याने एवढी मोठी स्पर्धा पार पाडण्यास मदत होत आहे, त्यांचे खूप आभार मानते. आमच्या या विनंतीला मान देऊन ह्या स्पर्धा इथे भरवण्याकरता तात्काळ मंजुरी दिली आहे ते सर्व संचालक मंडळ आणि सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनभाऊ ठाकरे सर यांचंही आभार मानते. तसंच ह्यांचे स्वागत अध्यक्ष म्हणून कृष्णाभाऊ भगत सर यांचेही आभार मानते. श्री शशिकांत मंगरुळे सर,
विश्वासराव मोरे सर, बाळासाहेब क्षीरसागर सर, सुनील ढिकले सर व सर्व संस्थेचे पदाधिकारी ज्यांनी आम्हाला ह्या स्पर्धा आयोजनाकरता पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे आणि एक सुंदर ह्या स्पर्धेचं आयोजन करण्यास मदत केली आहे त्यांचे आभार मानते. आणि ज्यांनी सगळ्यात जास्त खूप ह्या मैदान जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा मैदान तयार करण्याचं सुरू होतं त्यांच्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतलेली आहे ते ह्या कॉलेजचे प्राचार्य श्री रसाळ सर, श्री इंगळे सर, श्री खैरनार सर यांचेही खूप आभार मानते. छत्रपती आवारडी श्री साहेबराव पाटील सर, श्री राजाराम राऊत साहेब यांचेही आभार मानते कारण की त्यांच्या तांत्रिक सहकार्याशिवाय ह्या स्पर्धा पार पाडणं शक्यच नाही आहे त्याच्यामुळे त्यांचेही खूप आभार मानते. सर्व निवड समिती सदस्य, पंचाधिकारी, सामना अधिकारी आणि संघ व्यवस्थापक यांचेही आभार मानते. निवड समितीवर मोठी जबाबदारी दिलेली आहे की आपल्याला यातनं राष्ट्रीय संघ निवडायचा आहे. आणि या सर्व स्पर्धेच्या आयोजन नियोजनासाठी जेव्हा मी फिरत होती तर रसाळ सरांनी खूप नियोजनबद्ध अशा समित्या तयार करून आणि खूप नियोजनबद्ध हा सगळं कार्यक्रम केलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या या नियोजनाच्या रूपरेषेमुळे खूप सुंदररित्या नियोजन करण्यात आलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांच्या पूर्ण टीमचे, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचेही खूप आभार मानते. आणि अशा स्पर्धेकरता आम्हाला वारंवार सहकार्य त्यांचं आणि संस्थेचं लाभील ही अपेक्षा करते. धन्यवाद. माझे सहकारी सर्व अविनाश टिळे सर, महेश पाटील सर, संदीप ढाकणे, भाऊसाहेब जाधव, चित्रा उदार आणि सर्व सगळ्यांचे ज्यांनी छोटे जरी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचे, पत्रकार बंधूंचे आणि सर्वांचे मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद. या ठिकाणी मंचावरील उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेले. मंचावर उपस्थित संस्थेचे सन्माननीय सर्व अतिथी, त्याचप्रमाणे क्रीडा विभागाचे उपसंचालक माननीय नाईक साहेब आणि सर्व मंचावरील उपस्थितांना मी विनंती करतो की या उद्घाटन जरी साहेबांच्या हस्ते आता झालं आहे पण आपण फुगे आणि या कार्यक्रमाचा जो आहे तो औपचारिक उद्घाटन खाली आपण ग्राउंडमध्ये घेणार आहे. सगळ्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी समोर यायचं आहे. साहेब खाली जे आहेत ना या ठिकाणी आपण फुगे सोडणार आहे. आठही विभागातून आलेले तिन्ही संघ, अंडर 14, अंडर 17, अंडर 19 मुले आणि मुली सर्वांनी या ठिकाणी मोठ्या आवाजामध्ये टाळ्या वाजवायचं आहे आणि या उद्घाटन सोहळ्याला मोठ्याने आपण दाद द्यायचे. चला या ठिकाणी भाऊ येत आहेत, थांबा एक मिनिट. आदरणीय स्वागताध्यक्ष, संस्थेचे संचालक कृष्णाभाऊ भगत साहेब, आदरणीय प्राचार्य, क्लॅप क्लॅप, अतिशय सुंदर अशा या वातावरणामध्ये सिन्नर महाविद्यालयाच्या प्रांगणात या स्पर्धेचं, हँडबॉल स्पर्धेचं उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी आपण सर्वजण या क्रीडा प्रकाराचे, या क्षणाचे साक्षीदार झालो आहेत. धन्यवाद साहेब. सर्वजण आपण वेळ काढून या ठिकाणी आलात. या स्पर्धेला खेळाडूंना आपण शुभेच्छा मीटिंग होईल. सर्व टीम मॅनेजर आपण कृपया या ठिकाणी थांबावे. वेट खाली बस दीदी.